एफआयआर कधी नोंद केला जातो आणि त्याची सर्व माहिती आहार बाजवण्यात बघितलं. आज एका जबरदस्त विषयावेळी एफआयआर नोंद करावा लागतो. एफआयआर कसा दाखल करायचा त्याच्याविषयी आज आपण माहिती घेऊ. आपण ज्यावेळी पोलीस ठाण्यामध्ये जातो आणि पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला एफआयआर. नमस्कार बंधू आणि भगिनीनो, आज एका जबरदस्त विषयावर आपण बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे एफआयआर कसा नोंद करायचा. एफआयआर म्हणजे काय, एफआयआर कधी नोंद केला जातो. एफआयआर म्हणजे एखादा मोठा गुन्हा घडला, बलात्कार झालेला असेल, एखाद्याचा खून झालेला असेल, गंभीर गुन्हा घडलेला असेल, अशा वेळी एफआयआर नोंद करावा लागतो. एफआयआर म्हणजे काय, एफआयआर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. एफआयआर का दाखल केला जातो, आपल्या बाबतीत एखादा मोठा गुन्हा घडलेला असेल, एखाद्या मोठ्या गोष्टीला, मोठ्या समस्येला, मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागत असेल, तर अशा वेळी एफआयआर दाखल केला जातो. आणि तो एफआयआर कसा दाखल करायचा त्याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. एफआयआर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. एफआयआर नोंद करत असताना आपण ज्यावेळी पोलीस ठाण्यामध्ये जातो आणि पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला एफआयआर नोंदवण्यासाठी आपण ज्यावेळी पोलीस ठाण्यामध्ये जातो आणि त्यावेळी आपला एफआयआर नोंद करून घेतला जात नाही, त्यावेळी आपल्याला संविधानाने काही हक्क आणि अधिकार दिलेले आहेत, त्या हक्क आणि अधिकाराचा आपण वापर केला पाहिजे. तो अधिकार म्हणजे एफआयआर दाखल करण्यास जातो त्यावेळी जर पोलीस अधिकाऱ्यांनी तो दाखल करून घेण्यास जर नकार दिला तर त्याच्यावर कडक शिक्षा होऊ शकते. दाखल करण्यास जर नकार दिला तर प्रथम आपण त्यांचा जो वरिष्ठ अधिकारी असतो तर त्या अधिकाऱ्याला भेटायला गेलं पाहिजे आपण. आणि नाही जर ऐकलं तर आपण कोर्टात जाऊन एफआयआर नोंद करून घेतला जात नाही जरी केस टाकली तर संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई होऊ शकते. एफआयआर ह्या कायद्याची फार मोठी ताकद आहे, तर ती ताकद आपल्याला सर्वसामान्य माणसाला माहिती झाली पाहिजे. का घाबरतो, कारण आपल्याला कायदे माहिती नसतात, तर हे कायदे प्रत्येकाने माहिती करून घेतले पाहिजेत. संविधानाने सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्या संविधानाचा पूर्णपणे अभ्यास करून, कलमांचा अभ्यास करून आपणही सक्षम झालं पाहिजे. जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तर त्यांच्या गुंडगिरीला आळा बसेल, तर त्यासाठी आपण टक्कर दिली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाने ह्या गोष्टीविषयी सतर्क राहायला पाहिजे. आपले अधिकार आणि हक्क आपण जबाबदाऱ्या नेटाने आपण लढलो पाहिजे, त्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आपण प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा कधीही पापी असतो. अन्याय सहन करून घ्यायचा नाही, आणि जर आपल्याला अन्याय होत असेल तर आपल्याला लढलंच पाहिजे. सर्वसामान्य जो शेतकरी असतो त्याला नियम वगैरे माहीत नसतात, त्यावेळी गावातील जी गुंडगिरी असते किंवा अनेक प्रकारचे राजकीय वरदहस्त असतो त्यांना घाबरून आपलं नुकसान करून घेतो आपण. तर अशा वेळी नुकसान न करून घेता ते जोमाने लढलं पाहिजे. त्यासाठी मी आता तुम्हाला एफआयआर हा विषयावरती पूर्ण सविस्तर माहिती देणार आहे. आता तो कसा नोंद करायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. एफआयआर नोंद करत असताना तुम्ही स्वतः कोऱ्या कागदावर लिहून पोलिसांच्याकडे गेला आणि तिथे नोंद केली तरी चालते, किंवा पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन तुम्ही त्यांना सांगितलं की गुन्हा असा अशा प्रकारे घडलेला आहे, तरी त्याची पोलीस नोंद करून घेऊ शकतात. किंवा तुम्ही दुसऱ्याकडनं लिहून जर घेतला एफआयआर आणि तो पोलिसांच्याकडे गेला तरी तुम्हाला पोलिसांना तो एफआयआर नोंद करून घ्यावा लागतो. पोलिसांना सांगितलं की तुम्ही एफआयआर अशा पद्धतीनं लिहा, पोलिसांना सुद्धा लिहिणं भाग असतं, परंतु हा एफआयआर जो आहे तो आपण व्यवस्थित लिहिला पाहिजे आणि व्यवस्थित आपण सांगितलं पाहिजे आणि सत्य पाहिजे, तरच आपण जोमाने लढू शकतो. आपण आपल्या न्यायासाठी लढायचं, आपण दुसऱ्याची फसवणूक करायचं नाही आणि आपल्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही. आपण एफआयआर नोंद करत असताना वेळ, दिनांक, ठिकाण ह्या सर्व गोष्टी असणे अत्यंत महत्वाचे आहे. गुन्हा जो घडलेला आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्ही पोलीस अधिकाऱ्याला दिली पाहिजे किंवा अर्जात नोंद केली पाहिजे. तुम्ही एफआयआर ज्यावेळी नोंद करतो आपण तर त्याची पोच पावती घेणं अतिशय महत्वाचं आहे, आणि जो एफआयआर नंबर जो असतो तो अतिशय महत्वाचा असतो आणि एफआयआर नंबरवर संपूर्ण ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे पोच पावती आणि एफआयआर नंबर जो आहे तो अतिशय महत्वाचा असतो. पोलीस हा जो एफआयआर आहे तो आपल्या दैनंदिन नोंदवहीमध्ये नोंद करून घेत असतो आणि ती नोंद करून घेतल्यानंतर पुढची कारवाई चालू होत असते. एफआयआर साठी कोणत्याही पद्धतीची फी घेतली जात नाही, आणि अशी जर फी तुमच्यावर कोणी मागितली तर त्याची तक्रार तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करू शकता किंवा कोर्टात सुद्धा या गोष्टीसाठी जाऊ शकता तुम्ही, आणि अशा संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई होऊ शकते. एफआयआर नोंद करण्याचा जर मुद्दा म्हणून विलंब केला असेल तर तशी तुम्ही कोर्टामध्ये केस टाकू शकता. एफआयआर मध्ये भाषा साधी, सोपी आणि सरळ असली पाहिजे. आपल्या गुन्ह्याची जी नोंद आहे ती पोलीस अधिकाऱ्याने ह्या संबंधित सर्व गोष्टी समजून जातील. एफआयआर मध्ये गुन्हेगाराची संपूर्ण माहिती, गुन्हेगाराचं नाव, त्याचे राहण्याचे ठिकाण, गुन्हा कुठे घडला, गुन्हा कधी घडला आणि गुन्हा कसा घडला, या सर्व गोष्टी नोंद असाव्या लागतात. एफआयआरची तक्रार लिहिल्यानंतर ती तक्रार पोलिसांना तुम्हाला वाचून दाखवावी लागते, आणि सविस्तर वाचून दाखवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर सही करावी लागते. पूर्ण लिहून झाल्यानंतर त्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची सही आणि पोलीस ठाण्याचा शिक्का असावा लागतो.
एफआयआर मध्ये पोलिसांना आपल्या पद्धतीचं कोणतंही वाक्य टाकता येत नाही किंवा कोणताही शब्द टाकता येत नाही, तो पूर्णपणे तक्रारदाराने लिहिला पाहिजे. पूर्ण नोंद झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी जातात आणि तेथील नकाशा तयार करतात, ती माहिती गोळा करतात, साक्षीदार असतात, त्या साक्षीदारांची सही आणि त्या प्रत्यक्ष तक्रारदार माणसाला तिथे घेऊन जातात आणि तिथे घेऊन गेल्यानंतर त्या तक्रारदार माणसाची सही, पोलीस अधिकाऱ्यांची सही, माहिती घेतली जाते. सीआरपीसी कलम नंबर 156 याच्या मार्फत पोलिसांना काही विशेष अधिकार आहेत. या अधिकाराने पोलीस नोंद झाल्यानंतर गुन्हेगाराची सखोल चौकशी करू शकतात. हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. पोलीस अधिकारी तक्रारीची पूर्णपणे छानशा करतात, खरे आणि खोटे संपूर्ण माहिती काढतात, आसपासच्या लोकांकडून माहिती गोळा करतात आणि त्यानंतर पुढची कारवाई करत असतात. सीआरपीसी 154 नंबर जे आहे तर हे जे कलम आहे ते कलम गंभीर गुन्हा जर घडलेला असेल त्या गुन्ह्यासाठी हे कलम लावलं जातं. सीआरपीसी 155 हे जे कलम आहे सामान्य गुन्हा जर असेल तर त्या बाबतीत हे कलम लावलं जातं. सीआरपीसी 157 जे कलम आहे त्यानुसार पोलीस अधिकारी पूर्णपणे चौकशी करतात, पुढची कारवाई करतात. ज्या ठिकाणी नकाशा तयार करून साक्षीदारांच्या सह्या झालेल्या असतात, तक्रारदाराच्या सही झालेल्या असतात आणि पोलीस अधिकाऱ्याची सही झाल्यानंतर एक प्रत जी आहे ती कोर्टात दाखल केली जाते पोलिसांच्याकडून. सीआरपीसी 173 कलमानुसार 90 दिवसामध्ये गुन्हेगारावर चार्जशीट दाखल झाली नसेल तर त्याला जामिनावर तो गुन्हेगार सुटतो. चार्जशीट जर दाखल केली तर कोर्टात ही केस जाते. अशा प्रकारे एफआयआर कशी नोंद करायची त्याची माहिती आपल्याला मिळालेली असेल. ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला पुढच्या अनेक कायदेविषयक व्हिडिओची माहिती मी तुम्हाला देणार आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, याच्यामध्ये खोटी एफआयआर दाखल जर आपल्यावर केली तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. समन्स कसा काढला जातो त्याच्याविषयी माहिती देणार आहे. पोलीस अधिकाऱ्याकडून आपल्यावर जर कोणत्याही प्रकारची जर सक्ती झाली त्यासंबंधी कुणाकडे न्याय मागायचा तर त्याची पण माहिती पूर्णपणे सांगणार आहे. जे कलम आहेत, खून झालं असेल, मारामारी झालेला असेल, भांडण झालेलं असेल, चोरी झालेली असेल, फसवणूक झालेली असेल, तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांना कोणती कलम लागतात तर या संबंधी मी तुम्हाला पूर्णपणे सविस्तर माहिती सांगणार आहे. या व्हिडिओला तुम्ही लाईक केला तर मला उत्साह वाढेल आणि मी अशा प्रकारचे अनेक आपल्या सर्वांसाठी व्हिडिओ बनवेन. धन्यवाद.